नमस्कार मित्रांनो पुढील दहा दिवसाचा सरासरी हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ते सात सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कसा पाऊस बघायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी बघायला मिळणार आहे कोणत्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पहिला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला आहे त्याचबरोबर दुसरा कमी दाबाचा पट्टा पाच ते सहा सप्टेंबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो साहजिकच महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागामध्ये अति तर काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यतासुद्धा असणार आहे तर सर्वाधिक पावसाचा जोर मित्रांनो आपल्याला विदर्भाच्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे त्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये मित्रांनो सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे म्हणजेच अतिवृष्टी होण्याची शक्यतासुद्धा असणार आहे आपण स्क्रीनवर बघू शकता नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारणपणे एकशे शंभर मिलीमीटरच्या पुढे आपल्याला पावसाची नोंद बघायला मिळू शकते एकशे तीस एकशे चाळीस मिलीमीटरपर्यंतसुद्धा मित्रांनो या परिसरामध्ये पावसाची नोंद आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे पुढील दहा दिवसात सरासरी पाऊस अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये चांगला होण्याची शक्यता आहे त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद जालना परभणी हिंगोली तसेच नांदेड लातूर बीड उस्मानाबाद या परिसरामध्ये सुद्धा करता मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तुळक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता औरंगाबाद जालना सिल्लोड वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता असणार आहे दोनशे तीस दोनशे चाळीस मिलीमीटरपर्यंत दोनशे पन्नास मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता या परिसरामध्ये असणार आहे बऱ्याच भागामध्ये अतिजोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा मित्रांनो या परिसरामध्ये असणार आहे तर इतरत्र नांदेड बीड वगैरे तसेच लातूर परभणी हिंगोली या परिसरामध्ये मध्यम ते तुळक भागामध्ये जोरदार सरासरी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरा परिसरामध्ये सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता येत्या दहा दिवसामध्ये असणार आहे एकंदरीत विचार करता महाराष्ट्र जिल्ह्याचा जो काही मुख्य करून उत्तरी परिसर असणार आहे उत्तरी भागातील जिल्हा असणार आहे उत्तरी भागातील जिल्हे वर्धा नागपूर अमरावती अकोला औरंगाबाद जालना परभणी हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये जवळजवळ सर्वत्रच पावसाची शक्यता असणार आहे मध्यम ते जोरदार काही भागामध्ये मुसळधार तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता या परिसरामध्ये असणार आहे नाशिक विभागामध्ये नाशिकचा जो काही मुख्य करून पश्चिमी परिसर असणार आहे म्हणजेच कोकण विभागालगतचा भाग तसेच कोकण विभाग अरबी समुद्रालगतचा भाग हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असणार आहे आपण स्क्रीनवर बघू शकता पालघर आणि पालघरच्या आस आसपासच्या परिसरामध्ये आपण चारशे मिलीमीटरपर्यंत सरासरी पावसाची शक्यता दिसते म्हणजे इथे आपल्याला अतिवृष्टी होण्याचे संकेत आहे बऱ्याच भागामध्ये मुंबई पालघर वगैरे नाशिकचा पश्चिम भाग या परिसरामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणजेच अतिवृष्टी होऊ शकते अहमदनगर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता असणारे सरासरी इतका पाऊस आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल तर पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता कोणत्या भागामध्ये राहू शकते तर आपण बघू शकता सांगलीच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी राहण्याची शक्यता राहू शकते सोलापूरच्या काही भागामध्ये मुख्यत्वे करून सोलापूरचा जो काही पश्चिमी परिसर या परिसरामध्ये पावसाजोर काही प्रमाणात कमी राहण्याची शक्यता सध्या तरी दिसते त्याचबरोबर कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांचा मुख्य कोरोना पूर्वी परिसर पूर्वी परिसरामध्ये सध्या तरी पावसाजोर कमी राहण्याची दिसते यामध्ये मित्रांनो बदल होऊ शकता शेवटी अंदाज आहे वाऱ्याचे दे वाऱ्याचा वेग आणि दिशा जरी बदलली तरी ठिकाण वेळ दोन्ही बदलते तर कोकण विभागामध्ये मित्रांनो सरासरी पाऊस मध्यम ते जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे सरासरीपेक्षा जास्त पावसात शक्यता म्हणजे अतिवृष्टी शक्यता कोकण विभागामध्ये सर्वत्रच आपल्याला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर तसेच मुंबई शहर मुंबई उपनगर या परिसरामध्ये दिसत आहे अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो असणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया अशेकडे सोबत तोपर्यंत नमस्कार